नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिवाजीराव भिकोबा ताकवले जवळजवळ एकोणऐंशी वय वर्ष आहे की ज्यांनी पुणे जिल्हा देखरेख संघावर संचालक म्हणून काम केलेलं आहे की ज्याचा अजितदादा अध्यक्ष होते कालधरी बांदलवाडी या दुर्गम भागामध्ये डोंगरी भागामध्ये सेक्रेटरी म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं बंद पडलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या चालू अवस्थेमध्ये आणल्या त्यांचे वार्षिक अहवाल त्यांनी प्रसिद्ध केले नऊ टक्के दहा टक्के लाभाव ज्यांनी जाहीर केला अशा प्रकारचं सहकारातलं जर आपण म्हटलं तर भीष्माचार्य असं म्हणता येईल अशा प्रकारचे शिवाजीराव भिक्वा ताकोले यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खऱ्या अर्थानं सहकारानं ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सावकारी मोडीत काढली आणि सरकारनं ज्या उद्देशानं सहकारी संस्था स्थापन केल्या विशेषतः शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटींनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे पुरंदर तालुक्यामध्ये यामध्ये सर्वात पुढाकार घेणारे आमचे शिवाजीराव भिकोबा ताकवले यांचं नाव वरच्या पातळीवर घ्यावं लागेल खुद्द स्वतः शरद पवार साहेबांनी ज्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली आहे अजितदादांनी त्यांना जिल्हा देखरेख संघावर घेऊन त्यांचा सन्मान केलेला आहे पुरंदर तालुक्याचे त्यावेळेचे संचालक माजी चेअरमन सं चंदूकाका जगताप यांनी देखील अनेक प्रशस्तीपत्रकं त्यांच्या फाईलमध्ये आहेत शंभर टक्के वसुलीची अशा प्रकारचे दैदीपीवन कामगिरी केलेले आपण शिवाजीराव टाकोर यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार तुमचं गाव कोणतं धनकवडी धनकवडी आणि का तुमची सोसायटी कुठे होऊन ती त्यावेळेस विविध का कार्यक्रम कालदरी बांदलवाडी तिथून पाच किलोमीटर अंतरावर तुम्ही पैलवान की किती वर्षे केली कमीत कमी, -कमी बार त्रेसष्ट ते चौऱ्याहत्तर त्रेसष्ट त्र्याहत्तर म्हणजे दहा वर्ष तुमच्याबरोबरचे कोण कोण पैलवाणची नावं सांगतायत पोपट शंकर जगताप बाळासाहेब गणपत मोहिते हो वसंत शंकर माने हा वसंत शंकर माने विले सुलेमान बाळाबाई नगरजी अजून विठ्ठलभाऊ काळे मारुती भाऊ झेंडे आणि सोपान निवृत्ती बोंगळे सुधामी इनामके नंतर हे तुमचं शिक्षण काय सातवी किती साली झालं सातवी तुम्ही एकोणीसशे साठ साली सातवी आणि सोसायटीत कधी लागला एकोणीसशे सासष्ट साली काय म्हणून लागलं ला सचिव म्हणून सेक्रेटरी म्हणून सहाय्यक सेक्रेटरी म्हणून पुरंदर तालुका शिक्षक तुमच्या त्या ह्याचेसुद्धा तुम्ही अध्यक्ष होते स संघटनेचे सचिव संघटनेचे सचिव संघटनेच्या सा... अध्यक्ष देखरेख संघाचा संचालक अशी दोन्ही काम दोन्ही कामं आता हे देखरेख संघाचं सचिव संघटनेचं काम करत असताना सुरुवातीला तुम्हाला किती पगार होता साठ रुपये शासन काय मदत करायची का शासन काही नाही मदत म्हणजे खऱ्या अर्थानं सचिवांना चांगले दिवस कधी आले केडर झाल्यानंतर पहिल्या स्टार्टला साठ रुपये पगार होता की तालुका जे राज्य केडर झालं नंतर जिल्हा केडर झालं त्याच्या तालुका संस्था झाल्या नंतर आम्हाला एकोट पगार एकशे सत्त्याण्णव रुपये ते दोनशे वीस रुपयापर्यंत होता पण आता सचिव चांगलं म्हणतात नोकरी चांगली येते तर तुमच्या काळात फार अडचणीच होती आर्थिक काय प उप उपलब्ध ती म्हणजे की त्यावेळेला एकवट पगार होता ते काय पगार सांगण्यासारखे नाहीत कारण एकवट पगार माझी तीनशे चारशे अशी होती सोसायटीला जो जाय आकारला जायचा तो देखरेख पुणे जिल्हा देखरेख ह्याला देखरेख संघाला जमा व्हायचा राज्य केडरला आणि तिथून मग आमचे पगार निघायला लागल्यावर त्या नोकरीला शाश्वती आली आणि पगार मात्र बेसिक किंवा काय असं नव्हतं फक्त बत्ता मिळायचा सायकल आलाउन खोलीबाडं ही, ही संघटना झाल्यावर ला मिळायला लागली तुम्ही कुठल्या कुठल्या स सोसायटीमध्ये सचिवून काम केलं कालदारी बांदलवाडी आणि केतकवळ आता हे अतिशय दुर्गम आणि मागास भाग तिथं प्रकारे वसुली करायचं आणि कशाप्रकारे कर्ज वाटत पाय फिरल्याशिवाय मार्गच नसायचा एक गाडी फक्त पाय फिरायला नाही फिरावं तर शेतकरी कायम ह्या निघाल्याला सावकार केनी म्हणून साठी त्यांच्याशी संवाद सा साधल्यासाठी पायी फेरावं लागायचं आणि मग तो वसूल केल्यानंतर पुरंदरच्या पायथ्याला एक माणूस जोडीला घेऊन पुरंदरच्या पायथ्याला पलीकडून जवळजवळ सात आठ किलोमीटर चालत येऊन तो इथं संध्याकाळी बँकेचा कोण विभागीय अधिकारी असेल कुणी असेल त्यांच्याजवळ ठेवायचा आणि पायी शिवाय मार्गच नव्हता कुठली मला वाटतं बांदलवाडी गाडी एक मुक्कामाला जायची आणि ती सकाळी तर रात्रीचा जर वशील घेतला तर तो धोकादायक असेल म्हणून पण ते गावकरी चांगले असल्यामुळं त्यांनी चांगली साथ दिली आणि त्यामुळं जो किकवीचा एक गुजर म्हणून सावकार होता की तो दिपाळी आपल्या जून महिन्यात शंभर रुपये दिलं तर ते त्याला दोन मन काढा घ्यायचा असा सावकार ह्या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संबंध साधून त्याला तो तो मध्यस्थी टाकला आणि म्हणला काय नाही त्यांना एक वर्षाचं मी निम्मबाद देतो पण मी त्याला तयार झालो नाही आणि जे लोकांचा विश्वास बसला ती माझे शेतकरी प्रत्येक वर्ष तीस जूनला संस्था पातळीला वसूल देणार आणि मग त्यांनी वसूल दिल्यानंतर शासनाचे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे चार टक्के शासनाचे तीन टक्के आणि बँकेचे दोन टक्के त्यावेळेला माझ्या शेतकऱ्याला फक्त दोनच टक्के व्याज बसायचं आणि ते दोन टक्के व्याज बसल्यानंतर हा फायनान्स व्हायचा सरकारी मदत मिळ व्याजाचे अनुदान मिळेल आणि त्याच्यामुळं मग प्रत्येक वर्ष सात टक्के नऊ टक्के असा त्यांच्या शेअर्स भांडवलवर नफा विभागणी करायची तुमच्या संस्था छोट्या होत्या दुर्गम भागातल्या होत्या तरी तुम्ही वार्षिक अहवाल प्रसिद्ध करत होता वार्षिक अहवाल दोनच वर्ष प्रसिद्ध केला कारण का की वार्षिक अहवालाला छपाई जास्त जाईल आणि संस्था तोट्यात येईल म्हणूनसाठी आपले एक दोनच वर्ष केला तर पण जर आपण सोसायटीचा असा वायफट पैसा घालावला किंवा एखादा ऑफिस बांधाय काढलं तर ते भांडवल गुंतून जाईल म्हणून सोसायटीला जो बँक कर्ज आणि सभासद कर्ज ह्यातली जी तफावत होती ते असणारी बँक कर्जात कमीत कमी आम्ही तीस टक्के ते जास्त पस्तीस टक्के सोसायटीचं भर भरल्यामुळं सोसायटीला फा नफा व्हायचा शंभर टक्के कर्ज वसुली कशी करायची शंभर टक्के काय नाही ते लोक रोख भरायचे मुंबईला काही लोक असा आणि त्यांना सांगून टाकलं बाबा काय नाही जर तुम्ही पैसे भरले ती जूनला तर चौथ्या पाचव्या दिवशी वाटप होतं म्हणून ती लोक हो, कोणाचेही पैसे आणून आपले की पाहुणाऱ्या कोण काय थोडे ते जवळचे असे करून ते पैसे भरणार माझी भरणार त्यात चेअरमन कमिटी ह्यांना सांगितलं म्हणजे ते हे करायचं पण प्रत्यक्षात स्वतः जवळ आपलं घरचं वजन असल्यामुळं लोक मान द्यायचे आणि पैसे द्यायचे काय काय वेळेला काय कमी पडलं तर आपणही स्वतः मदत करायची कालधरीचं कोण चेअरमन असायचे त्यावेळेस आणि बांदलवाडीचं कोण चेअरमन बांदलवाडीला दिनकर गणपती पेटकर कालधरीला नानासाहेब भाऊसाहेब कारकर आणि नंतर बाळासाहेब भिकोबा कारकर हे बावीस वर्षे होते आणि नथा नथ नथोबा रामचंद्र कारकर हा पाच वर्षे होता पण पहिल्या स्टार्टला नानासाहेब भाऊसाहेब कारकर म्हणून होते ते पाटील असून ती डोंगरातली माणसं वडिलांच्या बंधूच्या ह्याच्यामुळं आपल्याला किंमत बी द्यायची साथ करायची आणि त्याच्यामुळं ती ही सोसायटी अनिष्ट तफावतली स्वतःच्या स्वभांडवलावर आली घरटी काही लोकांना समज देऊन शेतकरी आडानी ब्यायचे कर्ज घ्यायला कर्ज मामूली असायचं पण त्यात डोंगरी भागातलं आहे मामासाहेब मोळला मामा फार अभिमान असल्यामुळं त्यांनी डोंगरी भागाला हे जे ही दिलं इतकंच नव्हे तर डोंगरी भागात कधीच पहिला ट्रॅक्टर सत्तावीस एकराला डोंगरी भागात फोर्थचा ट्रॅक्टर वाटप केले नानासाहेब बाऊसाहेब कारकर दिनकर बाबा पेटकर म्हणून त्यांचा मुलगा असताना दिनकर बाबा वारल्यानंतर त्यांचा मुलगा झाला त्याला युटिलिटी म्हणून बँक सोसायटी थ्रू वाटप केलं पण थकबाकी ही भाषा नाही एका सवासाधाने अशीच आट्टं घातली म्हणजे मला तालीला कर्ज पाहिजे त्याला सकाळ तालीला किती मिळायचे दोन नाही तर अडीच हजार परंतु त्यावेळेचे चेअरमन हो मला आता काय आठवत नाही त्यांनी सांगितले डोंगराला एक दगडीला जर दोनशे रुपये होत्यात तर तुम्ही दोन हजार काय देणार म्हणून दहा हजार रुपये कर्ज तालीला सकाट दिलं मग पुढं म्हशीला कर्ज योजना केली पण ते डेअरीने दाखला न दिल्यामुळं ते कर्ज वाटप झालं नाही पुरंदरचे माजी आमदार नामदार आणि शिक्षण भरती सहकारमर्शी सासवडचे नगराध्यक्ष बँकेचे संचालक डायरेक्टर चेअरमन चंदुकाका जगताप यांनी मोठी कारकीर्द गाजवली परंतु आम्हाला अशी माहिती की त्यांना काळधरीत तर पहिल्यांदा ते प्रतिनिधी म्हणून ते खरं आहे काय ठराव जेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला आता दाखवलंच ना प्रत्यक्षात ती गावची लोकं जमावली कॅसाच बाजूला नाही ती पंच कमिटी बा पाच लोकं बोलवली आणि त्यांना तिथं सभासद करून घेऊन पंच्याऐंशीला त्यांचा ठराव पाठवला संचालकास मतदान देणे उभे राहणे याच्याकरता चंदूकला पहिला जर सहकारातला मार्ग या कारदळी सोसायटीने दिला आता तुमचा थेट अजितदादा आणि पवारसाहेबांशी संबंध आले तुम्ही साधे शर्ट पायजमा टोपी मग त्यांनी तुम्हाला सन्मान कसा दिला सन्मान असा दिला त्या अजितदादाचा निकटचा स म्हणजे जवळचा माणूस म्हणून हरिभाऊ कैलासवाचे हरिभाऊ तावरे हे आमच्या संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष देखरेख संघाचे नाही संघटनेचे संघटनेचे आणि ते जिल्हा केडरवर राजाबाणकर अध्यक्ष आणि ते दोघं अशी पहिली जोडी परंतु त्यांचा भाषा सेक्रेटरीचे दोन प प्रतिनिधी जिल्ह्यावर असायचे आणि त्याच्याकरता दोन प्रतिनिधी म्हणून शिवाजी माझी स्वतःची निवड करण्याचं ठरवलं पण त्यांचा तो भासा म्हणजे राजे माझा जरा ऐका माझ्या भाषाला चान्स दिला म्हणून त्यांना दिला तिथून पुढं त्यांची माझी जी ही जवळकी आली त्याच्यानंतर कुठली मार्केट कमिटीची विलक्षण एकदा पहिल्या ज्योट खोमणे मामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांचे बंधू चांगलं आहे निरोगी आहे आणि आनंदी जीवन जगत आहे अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे निश्चितच ते शंभर वर्ष पूर्ण करतील अशा प्रकारची आशा आपल्याला वाटते धन्यवाद